अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, सोलापूर वाहिनीवर आपलं स्वागत आहे. पंढरपूरला काही महिन्यापूर्वी पूर आला होता. त्या पूरग्रस्तांना काही लोकांना आर्थिक मदत मिळाली नसल्यामुळे आज इथे आमरण उपोषण चालू आहे. माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट आज आपल्यासोबत आहेत, उपोषणाला बसले आहेत. त्यांचं काय मत आहे जाणून घेऊया. तीन महिने झाले. 5 जुलैला चंद्रभागीला महापूर आला. महापूर आल्यानंतर आम्ही व आमचे कार्यकर्ते सगळे 800 कुटुंबाला स्थलांतर केलं होतं. कुठल्याही लोकांचं जीवित हरू दिलं नाही, कुटुंबात हरू दिलं कुणाला. सुरक्षित ठिकाणी 8 ठिकाणी लोकांना स्थलांतर केलं होतं. या ठिकाणी मी काही लोकांना पुराचे पैसे मिळाले. 200 ते 225 जी बाधित झाले आहेत, ज्या घरात 10 फूट पाणी होतं, अशा लोकांचे नावं, बँकेचे खाते, अकाउंट नंबर, बँकेचे नावं, अकाऊंट नंबर, ते त्या माणसाचं नाव, सर्व काय लिहिलं आहे. त्याची यादी तशी करी कार्यमध्ये यादी आहे. जवळ आमचे वेस्तार आहेत, अंबाबाय, सोलापूर नाका झोपडपट्टी, लकूबाय, नगरपालिका दवाखाना, या परिसरातले जवळजवळ 225 लोकांचे अजून बाधित झाले, कुटुंबाला पैसे मिळाले नाही. आता आपण मॅडमची चर्चा केली, काय बोलली मॅडम? मॅडम म्हणते आता बघू, आता आपण फिर पंचनामा करू, फिर तपासणी तलाठी पाठवू. पण हे कुठलं काढलंय? ज्या तुमच्या तलाठ्यांनी तिथं पंचनामे केले आहेत, चेकचे नंबर लिहिले आहेत, बँकेचे खाते लिहिले आहेत, तिथं 10 फूट घरावर पाहिजे, तिथं तुम्ही आपत लिहिलंय. चुकीचं आहे ना? गरीब माणसं आहेत, कोरमजुरी खाणं यांचे घरात जे पर्यटन आलेले, पत्र्यावर गेले, घरातल्या सामानावर गेले, भांडीवर गेले, त्यांना घरात करून खायचं म्हणलं तर ती परिस्थिती नाही. अशा जवळ 200 कुटुंबांना वंचित राहिले. 225 लोकप्रतिनिधी म्हणून कोण आलता का, किंवा काय नगराध्यक्षकडून विचारपूस वगैरे? नाही, मी आत्ताच गेले एक तासापूर्वी 11-11 मी उपोषणाला बसलेला आहे. मी कोणी येईल कोण नाही त्याची वाट बघत नाही. ह्या लोकांना न्याय मिळत जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत मी उपोषणला बसतो. उपोषण अजून काय उग्र होणार आहे का जर तुमच्या उग्र होईल ना? जर काय ह्या लोकांना जर नाही मिळालं, हे परिस्थिती हाताबाहेर जाईल. परत ह्याला कोण ही सुरू होणार नाही. अतिशय लोकांची परिस्थिती, मी गेल्या 3 महिन्यापासून पहिले तहसीलदार बर्गेस आहेत, त्यांना पाठपुरावा केला, ह्या मॅडमला पाठपुरावा केला, त्यांचे सहकारी तलाठ्याकडे पाठपुरावा केला, त्यांचे क्लार्क असतील त्यांच्याकडे पाठपुरावा केला. रोज मला टोलवर आले, रोज आज उद्या आज उद्या बरोबर गेले 3 महिने झाले. मी त्यांना तोंडी विनंती करतोय, जेवढं मला इथं उपोषणला बसायची पाळायले मला इथं. एकंदरीत अजून देखील पूरग्रस्तांची मदत अबाधित लोकांना मिळाली नसल्याने आज इथं उपोषण चालू आहे. दिनेश भोसले सोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.